कळत न कळत जमा केलेला सगळा नकारात्मक वस्तू व्यक्ती परिस्थितीचा असर आपल्याला काढायचा आहे. मग तो विचारांचा असो, भावनांचा असो, अनुभवांचा असो, स्वतःला हे सांगायचं आहे आणि हे डोळ्यासमोर चित्र आणायचं आहे की सगळी नकारात्मक ऊर्जा, माझ्या ऊर्जा शरीरात असलेली सगळी नकारात्मक ऊर्जा ही डोक्यापासून खाली 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 मान, पाठ, कंबर, पाय, अगदी तळपायापर्यंत ती पाण्यासारखी खाली जाताना डोळ्यासमोर अनुभव करायचा, विचार करायचा, इमॅजिन करायचा आहे. ते चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे की ती सगळी नकारात्मक ऊर्जा खाली 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 पायापर्यंत गेली आहे आणि ती तळपायातनं खाली जमिनीत 10, 20, 30, 40 मीटर खाली ती निघून गेलेली, अगदी खोलपर्यंत, टू मदर अर्थ. कोणी मन दुखावलं असेल ते सगळं जाऊ द्या. मनात भीती असेल, अस्वस्थता असेल, राग असेल, द्वेष असेल, ते सगळं पायाद्वारे खाली जाताना अनुभव करायचा आहे. पूर्णपणे खाली आपले स्वतःचे नकारात्मक विचार किंवा दुसऱ्यांच्या नेगेटिव्हिटीचा असर आपल्या ऊर्जा शरीरात असेल तर तोही खाली जाऊ द्यायचा आहे. हा सगळा नकारात्मक अनुभव, विचार, ही सगळी नकारात्मक ऊर्जा मी पायाद्वारे खाली जाऊ देते. थँक्यू, 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 किंवा पायाद्वारे खाली जाऊ देतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तुम्हाला पायात तो गरम अनुभव पण येईल. डोळ्यासमोर चित्र आणायचं, ती ग्रे कलरची काळपट किंवा लाल रंगाची ऊर्जा ती पायाद्वारे खाली 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 आणि बाहेर निघून गेलेली आहे, पूर्णपणे खाली. मनात 3 वेळा ओंकाराचा जाप करायचा. आणि आता डोळ्यासमोर चित्र आणायचं, स्वतःला आनंदी हसताना इमॅजिन करायचं, बघायचं ते चित्र डोळ्यासमोर आणायचं, स्वतःचा आनंदी चेहरा. तुम्ही आनंदाने वावरताय तुमच्या घरात, तुमच्या वर्क प्लेस किंवा कामाच्या ठिकाणी, सहजतेने तुम्ही हालचाल करताय. जर कुठला तुम्हाला कमरेचा किंवा गुडघ्यांचा त्रास असेल तर तो पहिल्यापेक्षा बेटर आहे, व्यवस्थित आहे,
हे चित्र डोळ्यासमोर आणायचं, आणि जर तो पहिल्यापेक्षा व्यवस्थित झाला तर तुमची हालचाल कशी असेल, तुम्ही कसं उठाल, कसं चालाल, कसं तुम्ही पायऱ्या चढ उतर कराल, तुम्ही कसं वावरताना स्वतःला डोळ्यासमोर चित्र आणू शकताय आनंदाने, सहजतेने, हे बघा. आणि थँक्यू 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 म्हणायचं आहे मनात. आणि हाच ध्येय ठेवून आपली पुढची ट्रीटमेंट कंटिन्यू करायची आहे. धन्यवाद. मी डॉक्टर पल्लवी आलाप देशपांडे कासलीवाल. थँक्यू.